माणसाला सर्वात जलद जर एखाद्या गोष्टीने मृत्यू येत असेल तर तो म्हणजे हार्ट अटॅक होय हार्ट अटॅक हा इतका जबरदस्त असतो की तो जर एखाद्याला आला तर काही सेकंदामध्येच तो माणसाला मृत्यू त्या ठिकाणी येत असतो तो व्यक्ती होत्याचा नव्हता होत असतो चालता बोलता तो व्यक्ती एका मिनिटाच्या आत त्या ठिकाणी मृत्यू पावत असतो आणि बऱ्याच वेळा तर हार्ट अटॅक येण्याआधी लक्षणे सुद्धा त्या ठिकाणी दिसत नाही त्यामुळे उपाययोजना करण्याचा तर प्रश्नच त्या ठिकाणी येत नाही अचानकपणे हार्ट अटॅक येतो आणि माणसाचा मृत्यू त्या ठिकाणी होत असतो मग यामुळेच बऱ्याचशा लोकांमध्ये हार्ट अटॅक संबंधी भीतीचं वातावरण त्या ठिकाणी आहे पण आत्ताच केलेल्या एका नवीन संशोधनात असं निदर्शनास आलेलं आहे की हृदयविकाराचा झटका येण्याआधी महिनाभर आपल्याला शरीरावर असे काही संकेत दिसतात अशी काही लक्षणे दिसतात की ती लक्षणे जर आपण वेळीच ओळखली वेळीच त्याच्यावर उपाययोजना केली तर आपल्याला महिनाभरानंतर येणारा हार्ट अटॅक हृदयविकाराचा झटका आपण रोखू शकतो आणि नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये काही जास्तीची वर्ष आपण त्या ठिकाणी वाढू शकतो तर त्यामुळेच व्हिडिओच्या माध्यमातून काय हे नवीन संशोधन आहेत कोणती ती अशी लक्षणे आहेत की जी हार्ट अटॅक येण्याच्या महिनाभर आधीच आपल्याला समजतात आणि त्यामुळे सामान्य माणसाचा जीव त्या ठिकाणी वाचू शकतो तर याची माहिती अतिशय महत्त्वाची माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही देतो त्यामुळे व्हिडिओ पात्र हा चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करून शेजारील बेलचं बटन दाबा तुम्हाला जर एक महिन्यानंतर हार्ट अटॅक जर येणार असेल तर कोणती लक्षणे तुम्हाला दिसतात काय संकेत तुमचं शरीर तुम्हाला देतंय की ज्याने तुम्हाला समजेल की मला एक महिन्यानंतर हार्ट अटॅक येणार आहे की नाही तर या शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार आम्ही तुम्हाला माहिती व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत की ज्याने तुम्हाला समजून जाईल की भविष्यात आपल्याला हार्ट अटॅक हा शंभर टक्के येणारच आहेत आणि ज्यावर तुम्ही वेळीच सावधानगिरी जर बाळगली वेळीच उपाययोजना जर केली तर नक्कीच तुम्ही तुमचे प्राण वाचू शकता आणि तुमच्या आयुष्यामध्ये जास्तीचे वर्ष वाढू शकता तर महिनाभरानंतर येणाऱ्या हार्ट अटॅकचं पहिलं लक्षण किंवा पहिला संकेत असतो कोणतंही काम न करता शारीरिक मेहनत न करता घामेने। बऱ्याच वेळा बऱ्याचशा लोकांना हार्ट अटॅक येण्याच्या महिनाभराआधी कुठलंही वातावरण अगदी गरम नसताना थंड वातावरणात सुद्धा कुठली मेहनत न करता जाग्यावर बसल्या बसल्या दरदरून घाम येतो घाम फुटतो पूर्ण शरीराला घाम येत असतो तर हे काय होतं जर हृदयाच्या एखाद्या धमनीमध्ये जर अडसर निर्माण झाला असेल एखादी गाठ ब्लॉकेज निर्माण झालं असेल तर शरीराला हृदयापर्यंत रक्त पोहोचवण्यासाठी भरपूर मेहनत करावी लागत असते मग ही मेहनत करत असताना शरीराचं तापमान वाढतं आणि ते ताप तापमान कमी राखण्यासाठी शरीर जास्तीत जास्त घाम बाहेर काढत असतं आणि यामुळेच माणसाला काही न करता कुठलीही मेहनत न करता गरमटपणा न येता घ दरदरून घाम फुटत असतो तर तुम्ही वेळीच याच्यामध्ये सावधानगिरी बाळगायला पाहिजे तुम्हाला जर वेळोवेळी काही न करता काही काम न करता गरम न होता जर घाम येत असेल तर लवकरात लवकर तुम्ही ब्लॉकेजची टेस्ट त्या ठिकाणी करून घ्यायला पाहिजे यानंतरचं दुसरं लक्षण जे की हार्ट अटॅकच्या महिनाभर आधीच तुम्हाला दिसतं ते म्हणजे रक्त प्रवाह कमी होणे किंवा ब्लड सर्क्युलेशनमध्ये कमतरता येणे जर तुम्हाला लगातार चक्कर येत असतील तुम्हाला अशक्तपणा येत असतील त्याचबरोबर अशा काही समस्या जर तुम्हाला त्या ठिकाणी दिसत असतील तर याकडे दुर्लक्ष करू नका धम्मीमध्ये अडथळा आल्याने शरीराचा शरीरात रक्त प्रवाह कमी होतो त्यामुळे शरीराच्या विविध अंगांना ऑक्सिजन कमी प्रमाणात पोचतो त्यामुळे कमजोरी येणे जीव घाबरणे चक्कर येणे अशा समस्या येत असतात तर अशा वेळेस तुम्ही हे जर नेहमी नेहमी होत असेल तर तात्काळ डॉक्टरांचा सल्ला त्या ठिकाणी घ्यायला पाहिजे यानंतर एक महिनाभर आधी हार्ट अटॅक येण्याच्या एक महिनाभर आधी दिसणारं तिसरं लक्षण असतं छातीत दुखणे किंवा चमक येणे छातीत नेहमी तुमची छाती जर दुखत असेल त्याचबरोबर बेचैनी होत असेल श्वास घ्यायला त्रास होत असेल तर हे हार्ट अटॅक येण्याचं प्रारंभिक लक्षण असतं जर छातीमध्ये चमका येणं छातीमध्ये दुखणं हे जर कायम व्हायला हो जर लागलं तर लवकरात लवकर डॉक्टरांशी आपण त्या ठिकाणी सल्लामसलत करायला पाहिजे लवकरात लवकर याच्यावर उपचार चालू करायला पाहिजे यानंतरचं पुढचं असं सायलेंट त्या ठिकाणी लक्षण आहे की जे फार जुन्या काळापासून लोक याला त्या ठिकाणी बघत आले आहेत आणि ते अगदी प्रभावी राहिलेलं आहे ज्यामुळे समजून येतं की हार्ट अटॅक येणारच आहे म्हणून की ते म्हणजे पायांना सूज येणं किंवा हातांच्या कोपरांना सूज येणं जेव्हा हृदयाला बऱ्याच वेळा काय होतं की धमन्यांमध्ये अडसळ आल्यामुळे हृदयापर्यंत त्या ठिकाणी रक्त पोचत नाही किंवा हृदयाला शरीरापर्यंत रक्त रक्त पोचवण्यासाठी भरपूर मेहनत त्या ठिकाणी करावं लागत असते व हे करत असल्यामुळे ज्या काय आपल्या शरीरातल्या शिरा आहेत तर त्या प्रसरण पावतात फुलतात आणि त्यामुळे शरीरातल्या विविध अंगांना सूज येत असते म्हणजे जसे पायांना सूज येणे हातांना सूज येणे तर बऱ्याच वेळा म्हणजे अगदी सत्तर ते ऐंशी टक्के वेळा पायांना सूज येणे हातांना सूज येणे म्हणजे काही न होता अशा प्रकारची सूज जर आली तर हे प्रमुख लक्षण त्याच्यामधलं असतं त्यानंतरचं पुढचं लक्षण असं आहे की ज्यामध्ये सर्दी ताप किंवा फ्लूचे लक्षण आढळणे बऱ्याच वेळा रुग्णांना नेहमी नेहमी सर्दी येणे ताप येणे सतत फ्लू आजार होणे असे जर लक्षण असतील तर हे काय होतं की हार्ट अटॅक येण्याआधी आपल्या शरीराची रोगप्रतिकारक क्षमता कमी झाली असते आणि त्यामुळे आपलं शरीर भरपूर रोगांना बळी पडतं आणि त्यामुळे हे सुद्धा महत्त्वाचं लक्षण होत असतं त्यानंतर शेवटचं लक्षण जे महिनाभर आधीच हार्ट अटॅक येण्याचं आपल्याला हे दाखवतं तर ते म्हणजे पाठींला किंवा छातीला मुंग्या येणे बऱ्याच वेळा पाठीकडनं सुरुवात होऊन छातीपर्यंत मुंग्या येणं अशा प्रकारची जी काही लक्षणं आहेत तर ती बऱ्याच वेळा आधी कमी असतात नंतर हळूहळू वाढत जातात तर ह्या प्रकारची लक्षणं जरी तुम्हाला दिसली तरी तात्काळ डॉक्टरांचा सल्ला तुम्ही त्या ठिकाणी घ्यायला पाहिजे तर ही चार ही की चार पाच काही मोजके असे लक्षणं आहेत की जी महिनाभर आधीच हार्ट अटॅक येण्याच्या आधीच तुम्हाला त्या ठिकाणी दिसतात आणि तुम्ही नक्कीच तुमचा स्वतःचा किंवा इतरांचा प्लान प्राण त्या ठिकाणी वाचू शकता तर नक्कीच मित्रांनो प्रा अगदी लोकांचे प्राण वाचवणारी माहिती जवळपास सर्वच जणांना त्या ठिकाणी शेअर करा कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करून शेजारील बेलचं बटन दाबा